वीडियो पाहायला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही साम टीव्हीला सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा। आता श्रद्धा वालकर केस मध्ये अतिशय महत्त्वाची घडामोड आहे। दिल्लीमधील मेहरोलीच्या जंगलामध्ये जी 13 हाडं सापडली होती ती श्रद्धाचीच आहेत हे फॉरेन्सिक चाचणीमध्ये स्पष्ट झालंय। दिल्ली पोलिसांनी श्रद्धांच्या वडिलांचे डीएनए नमुने घेतले होते। हे नमुने सापडलेल्या हाडांच्या डीएनएशी मॅच झालेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जबड्याच्या हाडाचाही समावेश आहे। आफताबला खुनी सिद्ध करण्यासाठी हा क्रमांक एकचा पुरावा ठरू शकतो, कारण आफताबने दिल्ली पोलिसांसमोर दिलेला कबुली जबाब हा कोर्टात टिकणार नाहीये, कारण तो जबाब मॅजिस्ट्रेट समोर दिला नसल्याने त्याचं कायदेशीर मूल्य हे शून्य आहे। खून करताना पाहणारा कोणी प्रत्यक्षदर्शीही नाहीये आणि म्हणून परिस्थितीजन्य पुराव्यांनिशीच आफताब दोषी असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे। पुलिस को सीएफएसएल लोधी रोड से डीएनए की रिपोर्ट मिल गई है। जो डीएनए की रिपोर्ट मिली है वो पुलिस स्टेशन में हेल्पफुल है। इसके साथ साथ हमें पॉलीग्राफी टेस्ट की रिपोर्ट भी मिल गई है। ये रिपोर्ट भी पुलिस को इन्वेस्टिगेशन में हेल्प करेगी। दरम्यान डीएनएचा रिपोर्ट हा किती महत्त्वाचा आहे आणि हा पुरावा कसा मजबूत ठरेल याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचं मत जाणून घेतलेलं आहे, आपण ऐकूया। हा डीएनए रिपोर्ट निश्चितपणे आफताबच्या विरुद्ध जाऊ शकतो। याला कारण असं आहे की मॅन मे टेल लाय बट सर्कमस्टन्सेस डू नॉट। आणि ज्यावेळेला डीएनए तज्ज्ञ हा म्हणतो की ही हाडं श्रद्धाची आहेत, प्रश्न येतो आफताबला आफताबने ती हाडं कुठे टाकली, कशी टाकली आणि त्याने श्रद्धाचं काय केलं। त्याच्यामुळे माझ्या मते निश्चितपणे आफताबला एक मोठ्या याला त्याला तोंड द्यावं लागणार आहे आणि तोंड याच्याकरता की त्याच्याविरुद्ध हा भक्कम परिस्थितीजन्य पुरावा आहे।